बेळगाव घटनेचे कोल्हापूरच्या चंदगडमध्ये ही आता पडसाद उमटले. चंदगड इथल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी गावात कर्नाटकाच्या गाड्या अडवण्यात आल्या. बेळगाव बंदचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या चंदगड तालुक्यात शिनोळी इथे बेळगावतून येणाऱ्या गाड्या अडवत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सीमेवर आज दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आणि शाई फेकीच्या निषेधार्थ बेळगाव बंदला पाठिंबा देण्यात आलाय. यावेळी बेळगावतून आलेल्या गाड्या अडवत कर्नाटक सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आला. त्याच पद्धतीचे प्रतिसाद या सीमा भागावरती होतील हा इशारा आम्ही या ठिकाणी आज येत आहोत. खर तर शिनोळी या परिसरामध्ये कन्नड आणि मराठी माणूस अतिशय गुण्यागोविंदाने नांदत असताना सुद्धा फक्त कन्नड पोलिसांच्या बाळाचा वापर करून या सीमा भागातील 865 खेड्यातील मराठी माणसावरती अन्याय जो होत आहे त्याच्या निषेधार्थ आणि काल झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी आम्ही कर्नाटक सरकारला या ठिकाणी इशारा देतो. तुम्ही योग्य रीतीने त्या गुंडांच्यावरती कारवाई करा, अन्यथा त्याच पद्धतीचं जसं तसं उत्तर महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेच्या वतीने देण्यात येईल. एवढीच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. जय महाराणी, जय शिवाजी. जय महाराणी, जय शिवाजी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जे काय बेळगाव आपल्या सीमा भागात मराठी बांधवांचं आंदोलन चालू आहे, अगदी लोकशाही पद्धतीनं संविधानाचा आदर करून आजपर्यंत ही ज्येष्ठ मंडळी असोत किंवा युवा वर्ग असोत, आज यात ह्या आंदोलनात चौथी पिढी उतरलेली आहे आणि कर्नाटक सरकार वेळोवेळी ह्या हे आंदोलन कसं मोडता येईल ह्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे. आणि काल महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ डॉक्टर दीपक दळवी साहेब यांच्यावरती काळं फासून जे काही शाही फेकून जे काय हे भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही युवासेना आणि शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे आम्ही कर्नाटक सरकारला एकच सांगू इच्छितो, ज्या ज्या वेळेला आपण असं काही कृत्य ह्या गुंडांकडून होत राहील आणि आपण आपलं शासन त्याला जर का साथ देत राहील तर आम्ही कर्नाटकात घुसून याचा जाहीर निषेध करू आणि आमची मराठी आम्ही मराठीपणा आमचा दाखवून देऊ. एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.